हाय नमस्कार। आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? तर चला भाऊ बहिणींना, आमची इथं आहे का नाही एक कार्यक्रम होता देवदेवाचा, तर त्या देवदेवासाठी गेलेलो होतो आम्ही। त्यासाठी काही व्हिडिओच नाही आला भाऊ बहिणींना माझा। तर परत भाऊ बहीण म्हणतील की कालचेच कपडे घातलेत काय? तर हे सांगते भाऊ बहिणींना, कारण की ड्रेस आहे पहिलं तर तुम्हाला हे क्लिअर करते, परत तुम्हाला म्हणायला की पारुशीस आहे, पारुशीस आहे का नाही। तर तुम्हाला सांगते ड्रेस हे असल्यानंतर माणूस कसं चेंज करतं, गावन हे घालतं, मग गावन घातलं मग परत आता कशाला हिरतं, जरा पाण्याचा तुटवडा आहे म्हणल्यानंतर ना जास्त मग कपडे धुवायला नाही टाकत। मग गावन हे घातला होता, मग आता परत हाय हाच ड्रेस घातला। मग आता इथं आम्ही देवदेवाला गेलो होतो तर जळावर ना आता चालू, म्हणजे जळ असतो बघा भाऊ बहिणींना। आता कसं आहे, दुसऱ्याचा होता देवदेव, म्हणलं आपण तिथं व्हिडिओ हे नाही काढू शकत ना, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, त्यासाठी मग आपलं गेलो देवदेवावरनं। मायरू मी आई गेलो होतो, पिंकी पण होती, असं मस्त असं आम्ही आता देवदेवावरनं आलेलो आहे। मस्त कार्यक्रम झाला बरं का भाऊ बहिणींनो? आणि जेवणाचा ह्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे, पण जी म्हणजे कसं जळ काढते ते म्हणजे कुणाच्या अंगामध्ये ही येत असेल ना, ज्या ज्या घरी कार्यक्रम आहे त्यांच्या अंगामध्ये ही जर येत असेल ना वारं, म्हणजे वारं येतं देवाचं, त्यासाठी ती जळ काढते ती विहिरीवरती, ह्याच्यावरती जाऊन नदीवरती। पण आपल्याकडे विहीर आहे म्हणल्यानंतर विहिरीवरती गेलो होतो आम्ही, मग तिकडंच टाइम लागला। तर चला म्हणलं आता भाऊ बहिणींसाठी एखादा व्हिडिओ काढावा, म्हणजे भाऊ बहिणीसाठी खास आपलं पण काम आहे बरं का भाऊ बहिणींनी व्हिडिओचं, त्यामुळे आपल्याला बी ते काम करावं लागतं आपलं आहे। तर होय पिंके, पिंकीचं चाललंय दुतवायचं काम, हो का? मी आता मी केलं बरं का जेवण भाऊ बहिणीने, बेसन पोळी आणि मी हे खाल्लं चपाती। पिंकी काय खाते? तेल चटणी, टमाटर, म्हणजे न पकवलेली भाजी तिनं बनवलेली आहे कालवण। हो आम्ही तर लय खायचो, परत हे कांदा, कांदा नाही आहे का नाही, कांदा चटणी, तेल मीठ टाकून, हा त्यात पण लय भारी लागतं। तर हो का कशी बनवलेली दाखव, तिकडे मस्त असं बनवलं, तेल चटणी मीठ। मायरू जेवली का? मायरू बेसन पोळी माझी खाऊन गेली तुमच्याकडे, म्हणलं जा तुकड फोन करायला, म्हणली मला बास झालं बास खा, म्हणलं तर तिला म्हणलं पप्पाला फळ चालली तर राखून फोन करायला, तुकडा खाऊन गेली बेसन पोळी। भावा बहिणींनो, का पावसाच तर वातीवरून भरपूर झालेला आहे बरं का इकडं, आणि त्यात विषय असा झालेला आहे की लाईटच नाही, लाईट 3 ते 4 दिवस इकडं काय लाईट येणार नाही, म्हणजे काही दिवस अजून 2-3 दिवस म्हणतात लाईट येणार नाही। हा काहीतरी गोही झालाय, डीपीचा काहीतरी घोटाळा झालेला आहे, जुळले सगळं डीपी असा विषय। आणि दुसरीकडं कुठं तुम्हाला सांगते, जी मी तुम्हाला तर माहितीच आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये जिथनं मी म्हणजे असं सामान हे आणत होते ना गेल्या वेळेस, त्या ताईंचे माझी म्हणजे असं चांगले आहे, म्हणजे आपल्या इथं साहित्य ना ओळखीचे आहे ते चांगलं, मग त्यांची तिथं लाईट आहे, मग दुसऱ्या डिपीवरती लाईट आहे आणि ह्या डिपीवरती लाईट नाही, त्यामुळं काय झालं मी तिथं मोबाईल माझा चार्जिंग करून आणला आणि मग आता म्हणलं चला व्हिडिओ काढवा का, कारण की चार्जिंगचं पण लय प्रॉब्लेम झाला, लाईटच नाही हो भाऊ बहिणीनो, लाईटच। आणि पावसाच्या वातावरणामध्ये कसं होतं, लाईटीचा जरा प्रॉब्लेमच असतो, कुठं तारा तुटते त्या, वायरी तुटते त्या, मग असं अपघात घडतात, परत जीवांना जीवाला पण हानिकारक असतं भरपूर असं, कारण की कुणी रानामध्ये गेलेलं असतं, अशा बऱ्याच काही गोष्टी होतात, त्यामुळं पण लाईट जाणून बुजून पण बंद ठेवतात बरं का। पण हे जाणून बुजून बंद ठेवलेलं नाही, डीपी जळलेलं आहे, तुम्हाला सांगते डीपी जळल्यामुळं लय प्रॉब्लेम झालेला आहे भाऊ बहिणीनं। बघू आता आता काय आपण लाईटीची, आणि त्यात काय होतं आता पावसाचं वातावरण झाल्यामुळं जरा थंड वातावरण आहे, त्यामुळं काय असं गरमी होत नाही, म्हणून काही जास्त लाईटीची आवश्यकता नाही आपल्याला, बरोबर आहे का नाही, आवश्यकता नाही म्हणजे आवश्यकता नाही जास्त लाईटीची आपल्याला, कारण की थंड वातावरण आहे आणि गर्मी जर व्हायला म्हणजे गरम जर व्हायला लागलं ना तर बेमाप गरम होतं, आणि पाऊस पडायच्या आधी का ना 3-4 दिवस एवढं गरम झालं, एवढं गरम झालं ना, मग पाऊस बी चांगलाच झाला बरं का, चांगला पावसाचं शितोडं झालं, 1-2 पाऊस झालं पण चांगला जोरदार पाऊस झालेला आहे, तर आणि मी तर एक व्हिडिओ टाकला होता बघ, शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता मी, त्यामुळं काय झालं भाऊ बहिणी चांगला पाऊस झाला, चांगला माहिती चांगला, कारण की सगळे माणसं आहे का नाही पावसाची वाट बघून होती, आणि पाऊस पडतो पण कुठं सिटी एरियामध्ये जास्त, मुंबई पुणे अशा परत ठिकाणी आहे का नाही जास्त पाऊस पडतो, मुंबईला जर बघ, हा मुंबई नाही तिकडचे म्हणजे धरणं ही आपल्याला पाणी सोडत नाही ती नद्यांना, ह्याला कुठं पण पाऊस होती पण पाऊस झाला पाहिजे होय भाऊ बहिणीनं, मोठे शहर ठिकाणी जरी पाऊस पडला ना मोठं मोठं समुद्र असेल का नाही धरणं ही, मग ते असं सोडत नाही का आपल्या नदीला ह्याला पाणी, मग मुंबईला समुद्र आहे,
नदीवरनं असं तळ्याला ह्याला पाणी येतं, नळांना पाणी येतं, त्यामुळं मग आपल्याकडे पाणी पुरवठा असतो. मग शेती पिकती, शेती पिकली तरच भाऊ बहिणींना खायला आहे, नाहीतर काय खायला आहे सांगा बरं तुम्ही. जमीन जर पिकली, जर खाण्याचं ही म्हणजे खाण्याचं जर पिकलं, मग पैसा पाणी असून काय उपयोग आहे. त्यावर जर शेती पिकलीच नाही पावसामुळं, आणि अशा चिरा पडल्या होत्या, चिरा जमिनीला इतकं म्हणजे पाऊसच नव्हता. आणि आमच्या इथं सुद्धा काय अशा चिरा पडल्या होत्या जमिनीला, म्हणजे जमीन फाटते का नाही पाणी नसल्यानंतर ना. भेगा पडते, हा भेगा पडतात, भेगा पाणी जर नाही झालं तर असे भेगा पडतात. तशा पडल्या त्या भेगा. पण आता पाऊस पडल्यापासून जरा बरं आहे. कोण आहे गं? मायरू कुठे गेली? कुठं जाऊ नको म्हणा, तिकडे पावसाचं वातावरण, तिथं हे कोणच नाही. मम्मी पण गवताला गेले ते. होय दादा बोलवतो. कसं लागते पिंके? मग छान लागते, त्याला चटणी आंबट बी लागते, मस्त लागते. आंबट लागते का? लोणचं खाते का? काय नाही मग आता तंबट आंबट असत. हा ती काय आहे ती? तंबट आहे का? काय तंबटची साल? मी म्हणते की ती लोणचं खाऊ ना, तिने पुढे टाकलेलं आहे ते वाटतं पिंकीला. नाही लोणचं कुठं आहे आपल्याला? नाही मला वाटलं ग कामाचं, तर राजू भाऊ कामाला जातो, डबा हे घेऊन मग असं गडी हे आणतात ना घरचं लोणचं. हे घरचं लोणचं एकच नंबर लागतं, पण काय घर घ्या यंदा आपल्याला करायला जमलंच नाही. भाऊ बहिणीने गेल्या वर्षी मी केलं होतं लोणचं, आणि आईला पण दिलं होतं. मी दिलं का नाही? खाल्लं होतं. कसं झालं? मीच केलं होतं ते, मीच केलं होतं. तर आईला तुम्हाला सांगते एक भरणी दिली होती मी, चांगलं किती 4-5 किलोचं केलं होतं मी लोणचं गेल्या वर्षी. पण यंदा काहीच नाही केलं. आंबच नव्हतं या वर्षी, तो ज्यादा बघितलं होतं, खाल्लंच नाही तर या वर्षी आंब ज्यादा. मी तर एक बारच आणलं होतं, एक बारच आणलं आंब. वर्षी लय खाल्लं आंब. पण ते पण कडागण करायचं होतं त्या ह्याला, आमच्या नणंद बाईच्या पण ह्याला जावाच्या पोराला तवा, तवाच आणलं होतं. त्यावर मी काही नव्हतं आणलं, आंबच नाही तर. आंब म्हणजे आंब्याचा सीझन बी गेलेला कळला नाही, भुईमुगाच्या शेंगाच्या बी सीझन गेलेला कळला. भुईमुगाच्या शेंगा तर 200-250 रुपये किलो भावा बहिणीनो. ती पण जास्त बघायला. मी खाल्ल्या बाय, मला आवडतात भुईमुगाच्या शेंगा, त्यामुळे मी काय आणून खायची भावा बहिणीनो. म्हणजे कसं तुमचं दाजी हे बाजारला गेलं का नाही ती पण आणायचं, अर्धा तास किलो का होईना पण आणायचं. आणि एकदा मी तुमच्या हेकडे जाताना तेव्हा किलो 2-1.5 किलो नेल्या होत्या शेंगा, किलो 1.5 किलो शेंगा नेल्या होत्या मी भुईमुगाच्या. आणि ते काही जास्त दिवस पण राहत नाही, ते वाळून उठून जाते ते लगेच. वाळून जाते ते लगेच, त्यामुळे काही जास्त बी मग काय ते नुसतं कालवणारा शेंगदाणे काढायचं असं राहतात ते. एकदा वाळून गेल्यानंतर त्याची सगळी चव जाते. मला कसं असं भाजून शेंगा आवडत नाही, ते जेवढे मला कच्ची शेंगा असेल ना एवढी मला चांगली लागते, त्या टेस्ट लागते. मला कच्ची शेंगा आवडते खायला, अशी भाजून शेंगा नाही ते खाते मी असं. मग राजा बी तसंच खातो ना, कसे जेवण कराय बसलं का नाही. मग तसेच मला शेंगा आवडते ते खायला, हे असं आवडत नाही मला भाजून शेंगा नाही ते आवडत. कधीच नाही भाजून शेंग खात, जेवढी मला कच्ची शेंग खायला आवड. म्हणजे कारण की जी कच्ची शेंग खाण्यात जेवढा आनंद आहे ना, एवढं भाजून शेंग खाण्यात नाही. कारण की आपण शेंगदाणे तर भाजून खातो का नाही, तसंच लागते ती. आपण शेंगदाणे हे नाही का भाजून खात, कधी उपासाला खातो किंवा हे असतं तसं. पण कच्ची शेंगा आपल्याला खायला भेटते का तसं, म्हणजे असं जर शिजन असेल शेंगाचा तरच, नाही तर मग त्याचे एक वेगळाच टेस्ट लागते. मला तीच शेंगा आवडते, भुईमुगाची शेंगा अशा बिना भाजलेल्या, त्यात मग हळद मीठ टाकून सुद्धा कशा शेंगा फुडून शिजवायच्या, ती पण खाते. हा तशीच करते ती शिजवायची शेंगा. पण आपल्याला नाही, मी कामाला जिथं मी कामाला होती का नाही, तर तिथं तसेच करायचे, कुकरला लावायचे. तर बरं आता एका भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की पिंकीच्या नावावर वीज कमावती, हिला माहिती आहे की पिंकी व्हिडिओ मध्ये आली की यूज येते ते, आणि म्हणून पिंकीला व्हिडिओ काढायला होती. हाय पिंकी, नाही असं ते की पिंकीच्या नावावर वीज कमवू द्या मला का नाही पिंकी. एवढी मोठी सेलिब्रिटी झाली, हा मी एवढी मोठी सेलिब्रिटी झाली मग. तर असं त्या भाऊ बहिणी जसं तुमचं म्हणणं आहे का नाही पिंकीच्या नावावर वीज कमावते, तर पिंकीच्या नावावर वीज कमावते यूज कमावती मी असं समजा तुम्ही. त्यात काहीच हे नाही, कसं असतं प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळा बघण्याचा असतो, प्रत्येकाचं बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल असं तुम्ही बोलू शकता. आणि यूज कमवायला मी किती दिवस झाले, असं मी सेकंदाला 5 मिनिटाला ना अर्ध्या तासालाच व्हिडिओ टाकला असता भाऊ बहिणीने. माझा दिवसाचा एक व्हिडिओ येतोय ती पण तुम्हाला सांगते, लाईटीचा इथं प्रॉब्लेम आहे, त्यातून मी मोबाईल इकडे तिकडे चार्ज करून व्हिडिओ टाकते. युजच्या मागे नाही, लाईटीच्या पाण्याच्या मागे आहे पिंकी म्हणते. पाणी नाही कसलं, लाईट नाही,
तर पाऊसी पडल्यानंतर ना पाणी ठेवतो बरं का, पण आता लाईटीचं काय बरं असू द्या हो का, जसं तुम्हाला वाटतंय ना पिंकीच्या नावावरती व्यूज कमावते तर तसं समजा, काही अडचण नाही तर घ्या सगळ्यांनी भाऊ बहिणींनो, आपापली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, बाय 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 भाऊ बहिणींनो.